त्या काळी छोटा डोळा असणारी एक अभिनेत्री पडद्यावर यायची आणि गावाकडच्या सगळ्या बायका तिच्यावर बोट मोडायला सुरवात करायच्या सुनेचा जाच करणारी सासू हे कॅरेक्टर तिच्या अंगाला कायमच चिकटलेलं होतं कारण तिचा अभिनय इतका जबरदस्त आणि वास्तविक होता की त्या काळातल्या बायका त्यांना खऱ्या आयुष्यातही खलनयकात समजायच्या एकदा का त्या ते त्यांच्या भूमिकेत घुसल्या की मग त्या अभिनय करतायत हे लक्षात सुद्धा यायचं नाही इतकी त्यांची त्यांच्या अभिनयावर पकड होती पण एका काळाच्या अगोदर मात्र त्या सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या मुख्य नायकांमध्ये मोडल्या जायच्या एकेकाळी त्यांच्या दिसण्यावर लोक अक्षरशः फिदा होती पण त्यांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे त्यांचं करिअर अक्षरशः संपण्याच्या मार्गावर आलं पण त्यांनी अजिबात हार मांडली नाही त्यांनी तिच्या आयुष्याला पुन्हा उभारी दिली नायिकेच्या रोलची अपेक्षा न करता त्यांनी खलनायिकेच्या भूमिका करायला सुरुवात केली आणि तेव्हापासूनच खलनायिका आणि त्या असं एक समीकरणच बनलं पण अखेर कोणी कल्पना सुद्धा केली नसेल असा त्यांचा शेवट झाला म्हणजे आपण बोलतोय ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांच्याबद्दल नायिकेपासून खलनायिकेपर्यंत त्यांचा प्रवास खरंच प्रेरणादायी आजच्या व्हिडिओत आपण त्यांच्याच आयुष्याची काही पानं उलगडणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे अठरा एप्रिल एकोणीसशे सोळाचा ललिताजींचा जन्म त्यांच्या वडिलांचं नाव होतं लक्ष्मणराव सोगून ते रेशीम आणि सुती कापडांचा व्यापार करायचे त्यामुळे त्यांची घरची परिस्थिती चांगलीच होती त्यांना रामलीला खूप आवडायची त्यामुळे लहानपणी ललिता त्यांच्या भावासोबत कायम रामलीला बघायला जायच्या त्यांचा भाऊ शांताराम हा सुद्धा रामलीलेत काम करायचा त्यांचे वडील आणि भाऊ त्यांना सगळे प्रेमाने अंबू म्हणायचे नाशिक जवळच येवला हे त्यांचं जन्मगाव होतं पण त्यांचं निम्म आयुष्य इंदोर आणि निम्म पुण्यात गेलं ते चित्रपट हा प्रकार काय असतो हे त्यांना अजिबातच माहीत नव्हतं त्यावेळी त्या आपल्या आत्याच्या घरी पुण्यात आल्या होत्या तिथं गेल्यावर त्यांच्या कानावर पिक्चर बघायला जाऊ पिक्चर बघायला जाऊ असं काहीतरी सारखंच ऐकू यायचं मग अशातच त्या एक दिवस पिक्चर बघायला गेल्या तिथं गेल्यावर त्यांना एकही गॅस बत्ती दिसली नाही सगळीकडं फक्त अंधार आणि अंधारच मग या अंधारात काय बघायचं रामलीला कशी दिसणाऱ्या अंधारात त्या लहान वयात त्यांना काहीच समजेना थोड्या वेळांना समोरच्या पांढऱ्या भिंतीवर काही पाट्या दिसू लागल्या मग कधी हात तर कधी चेहरा तर कधी शरीराचे दुसरे अवयव तिला समजेनस शरीराचे असे तुकडे तुकडे का दिसत आहेत रामलीलेत तर असं काहीच दिसत नाही हे असलं काय नाही ते बघून ती घाबरली आणि बाहेर पाळली पण रामलीला त्या भिंतीवर अशी का दिसली नाही हा प्रश्न मात्र तिला सतावत होता मग तिला अशी माहिती मिळाली की भिकादास मारुती मंदिरात रामलीलेसारख्या भिंतीवर दिसणाऱ्या एका चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे तिथे गेल्यावर सगळ्याच गोष्टींचा खुलासा होईल असं तिला वाटलं दुसऱ्या दिवशी मग ती तिथे गेली ज्या ठिकाणी शूटिंग सुरू होतं तिथे एक शाळा होती विशेष म्हणजे ती शाळा तेव्हा फक्त अर्धा दिवसच चालायची मुलांना अर्ध्या दिवसानंतर सुट्टी मिळायची कारण तिथं पिक्चरचं शूटिंग चालायचं ती तिथं पोहोचली आणि तिनं पाहिलं की समोरच्या भिंतीवर खूप लोक काहीतरी बघत बसलेत मग तिथल्याच एकाच्या खांद्यावर चोडून समोर काय चालले ते बघायचा प्रयत्न ती करू लागली एवढ्यात लाकडाची एक फळी तिच्या हातावर पडली आणि हात चांगलाच कापला गेला समोर एका टेबल्यावर त्यावेळचे प्रसिद्ध कॅमेरामॅन वाय डी सरपोद्दार शूट करत होते त्यांच्या बाजूलाच इंद्रदेवाचा मेकअप केलेला एक कलाकार उभा होता तो धावत छोट्या अंबूजवळ आला आणि तिला उचलून आत नेलं तिच्या हातातून रक्त येत होतं आत गेल्यावर आंबूचं लक्ष आजूबाजूला गेलं आणि तिला आश्चर्य वाटलं कारण काल ज्या पांढऱ्या भिंतीवर आपण ज्यांचे कधी हात कधी तोंड तर कधी अर्धे शरीर तुकड्या तुकड्यानं बघत होतो ते सगळेच जण तिथं उपस्थित होते आणि सगळे चांगले शाबूत होते या सगळ्यात ती तिच्या हाताचं दुखणं विसरूनच गेली मग एक व्यक्ती आत आली आणि जोरात तिला म्हणाली अरे कशाला तडपडता इथं आम्हाला जरा शांतपणे काम करू का देत नाही तुम्ही लोक कशाला आली ग तू इथं त्यावर छोटे अंबू म्हणाले काल मी तिकडं रामलीला बघायला गेली होती पण त्यात सगळे शरीर तुकड्या तुकड्यानं दिसत होते म्हणून इकडं आले की रामलीला कशी दिसते ते बघायला यावर ती व्यक्ती एकदम शांत होत म्हणाली तुला रामलीला आवडते का तू करशील का काम रामलीलेमध्ये त्यावर छोटे अंबू त्यांना म्हणाली हो करेन की त्या दिवशी काय चाललंय हे बघण्यासाठी धडपडणारी अंबू शूटिंगच्या त्या सेटवर जी पडली ती पुन्हा कधीच बाहेर आली नाही ललिता यांच्या आयुष्यातला हा पहिला अपघात घडला तेव्हा त्या फक्त बारा वर्षांच्या होत्या पण या छोट्या अंबूला पुढं तिला तिच्या अभिनयाच्या जोरावर अख्ख्या जगात ललिता पवार या नावानं ओळखलं जाणार होतं हे तिचं तिलाच माहीत नव्हतं मंडळी तसं तर काही लोकांचं अख्खं आयुष्यच हे अपघातानं भरलेलं असतं आणि या अपघातांमुळे आयुष्याला सतत वेगवेगळी वळणं मिळत राहतात म्हणजे तेव्हा पिक्चरचं शूटिंग चाललेलं होतं हे कळण्याचं अंबूचं वय नव्हतं तिच्या डोक्यात तिनं पाहिलेली रामलीला घट्ट होती आर्यन पिक्चर्स या त्यावेळच्या सुप्रसिद्ध कंपनीचं तिथं शूटिंग चालू होतं आणि जी व्यक्ती अंबूवर ओरडली होती ते होते प्रसिद्ध दिग्दर्शक नानासाहेब सरपोतदार आंबूला चित्रपटात काम करायची संधी मिळाली होती पण तिच्या मनाला मात्र इतकंच समजलं होतं की आपण रामलीलेत काम करणार आहोत अंबूला टांग्यात बसून नाना सरपोतदार तिच्या घरी गेले घराजवळ टांगा येताच अंबू उडी मारून आत्याकडे पाहिली आणि सांगितलं की तिला रामलीलेत काम करायची संधी मिळाली तिला काम करायची परमिशन द्या असं नाना सरपोतदारांनी तिच्या आत्याला विचारलं आत्यानं परमिशन तर दिली पण चित्रपटाच्या एका आठवड्याचंही चित्रीकरण पूर्ण झालं नसावं तोच वडील आले आणि तिला आपल्या घरी घेऊन जाण्याची तयारी करू लागले पण छोट्या अंबूला मात्र तिथून जायची अजिबात इच्छा नव्हती अखेर वडील नानासाहेबांना भेटले मग नानासाहेबांनी सगळं उलगडून सांगितलं की अंबू राम नाही तर चित्रपटात काम करते म्हणून आणि तिला असं मध्येच घेऊन गेला तर चित्रपट अर्धवट राहील असं सुद्धा त्यांनी सांगितलं वडिलांना पटलं मग अंबू राहणार कुठे नानासाहेबांनी छोट्या अंबूची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली आणि अठरा रुपये प्रति महिना या वेतनावर अंबू एकदाची सिनेमाच्या मायावी नगरीत दाखल झाली पुढे आर्यन फिल्मच्या जवळपास तीन चार चित्रपटात छोट्या आंबून काम केलं त्यानंतर छोट्या अंबूला स्वतंत्रपणे काम करण्याच्या ऑफर्स येत गेल्या तेव्हाचा हा काळ मुक चित्रपटांचा होता एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे चौतीस या काळात गणिमी कावा आर्य महिला सुभद्रा हरण बाला श्री बालाजी पृथ्वीराज संयोजिता प्रिन्स ठकसेन पारिजातक चतुरसुंदरी माया मस्तीखोर माशुक कैलास भवानी तलवार हे चित्रपट येऊन गेले त्यातल्या बऱ्यापैकी सगळ्या चित्रपटात ललिताजींनी काम केलं मराठी आणि हिंदी असे दोन्ही चित्रपट यात होते अर्थात भाषा कोणतीही असली तरी चित्रपट हे मुकच होते नंतर हे चित्रपट बोलू लागले बोलपटातही छोट्या अंबूला कामं मिळू लागली त्या काळात निर्माते दिग्दर्शक वजा करता पिक्चरच्या नामावली म्हणजेच क्रेडिट्समध्ये कुणाचंही नाव नसायचं आणि नावं असलीच तरी मूळ नावं नसायची त्यामुळं प्रत्येक पिक्चर गणित हिरोईन लोकांचं नाव बदललं जायचं हा काळ तो होता जेव्हा स्त्रियांनी चित्रपटात काम करणं वाईट समजलं जायचं त्यामुळे सुद्धा कदाचित हिरोईनचं मूळ नाव दाखवलं जात नसावं एकोणीसशे पस्तीसमध्ये हिंमत ए मर्दा हा चित्रपट प्रदर्शित झाला मास्टर भगवान या चित्रपटाचे नायक होते आणि अंबू ही नायिका होती हा चित्रपट खूप चालला या चित्रपटानं अंबूला खूप प्रसिद्धी मिळवून दिली आणि जीवनसाथी देखील या चित्रपटाचे दिग्दर्शक होते गणपत पवार या चित्रपटाच्या दरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी लग्नही केलं या चित्रपटानंतरच अंबू लक्ष्मण सगून झाली ललिता गणपत पवार आणि त्यानंतर फक्त ललिता पवार तेव्हा त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात जोमात झाली मद्रास मुंबई पुणे असे दौरे सुरू झाले एकोणीसशे अडतीसमध्ये मध्ये त्यांनी स्वतः एका चित्रपटाची निर्मिती केली चित्रपट होता दुनिया क्या आहे घनश्याम माधोकाळे इंदिरा वाडकर ज्या चित्रपट अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या अत्याएेत हे सगळेजण मुख्य भूमिकेत होते या चित्रपटात ललिता पवार यांनी वेश्येची भूमिका केली होती दिग्दर्शक अर्थातच गणपत पवार हे होते या चित्रपटात सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी आपलं नाव ललिता पवार असं ठेवलं जे नंतर त्यांच्या मृत्यूपर्यंत तसंच कायम राहिलं हे सगळं व्यवस्थित चालू असतानाच त्यांचा एक अपघात झाला आणि त्या अपघातामुळे ललिताजींचं अख्खं आयुष्यच बदललं एकोणीसशे एकोणचाळीसला ललिताजी कोल्हापूरला भालजी पेंढारकर यांच्या नेताजी पालकर या चित्रपटाचं शूटिंग करत होत्या तिथं एकदा मास्टर भगवानदादा त्यांच्याकडे आले आणि त्यांनी ते, ते दिग्दर्शन करत असलेल्या एका चित्रपटात काम करण्याची विनंती केली स्वतः भगवानदादा चंद्रराव कदम आणि ललिता पवार या चित्रपटात मुख्य भूमिकेत होत्या चित्रपटाचं नाव होतं गुन्हेगार यात एक सीन असा होता की दोन गावच्या प्रमुखांचं वैर असतं त्यातल्या एका मुख्याची मुलगी ह्या ललिता पवार असतात तिला किडनॅप करण्यासाठी एका तळ्याजवळ मास्टर भगवान येतात तळ्यात तरुणी अंघोळ करत असतात यात मुख्य नायिका पण असते तिच्यात आणि मुख्य नायक मास्टर भगवान यांच्यात वाद होतो आणि नायक एक जोरदार चापट तिला मारतो सिनोक्के झाला पण ललिता पवार मात्र खाली कोसळल्या त्यांच्या डाव्या कानातून रक्त यायला लागलं तसं तर भगवान दादा हे मुळातच पैलवान होते त्यांनी अपेक्षेपेक्षा जरा जास्त जोरात चापट मारली होती तेव्हा ललिताजींना लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं दुसऱ्या दिवशी त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला त्यानंतर जवळपास दोन वर्ष त्या बेडवर होत्या अटॅक अटॅकमुळं त्यांचा डावा डोळा बारीक झाला खरंतर अवघ्या तेविसाव्या वर्षी अत्यंत व्यस्त आणि लोकप्रिय होऊ घातलेल्या एका अभिनेत्रीसाठी हा अपघात साधासुदा नव्हता या अपघातानं त्यांच्याकडे असलेल्या सर्व चित्रपटांचे करार रद्द झाले शिवाय एक वगळता मास्टर विनायक यांच्या अमृत या चित्रपटात त्या नायिका होत्या मास्टर विनायक म्हणाले तुमच्याशिवाय हा चित्रपट दुसरा कोणी करणार नाही मी वाट बघतो आणि त्यानुसार त्यांच्यासाठी खरंच दोन वर्ष ते थांबले सुद्धा ललिता पूर्ण बऱ्या झाल्यावरच मगच त्यांनी चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं या चित्रपटानंतर मात्र त्यांना नायिकेच्या भूमिका मिळणं बंद झालं त्यानंतर त्यांच्या वाट्याला आल्या त्या सगळ्या चरित्र नायिका या अपघातानं त्यांच्या नायिकेच्या प्रवासाला जबरदस्त खीळ बसली यातून त्यांना सावरणं खरोखरच कठीण झालं होतं एखाद दुसरी कोणी अभिनेत्री असती तर हाताशून कायमची अंधारात गेली असती पण ललिता पवार यांनी मात्र मनाशी पक्क केलं की काहीही झालं तरी आता परत फिरायचं नाही आणि तुम्हा मला सुद्धा ज्या ललिता पवार माहीत आहेत त्या चरित्र अभिनेत्री म्हणूनच अपघात झाला नसता तर कदाचित एक यशस्वी नायिका म्हणून त्यांची नोंद झाली असती पण तरीही उत्कृष्ट चरित्र अभिनेत्री म्हणून त्यांची दखल चित्रपट सृष्टीला घ्यावी लागलीच संतान झुमके जय मल्हार रंगमहाल फुलोर काटे संत नामदेव धन्यवाद मानाचं पान दिलकी बस्ती असा त्यांचा प्रवास सुरू झाला एकोणीसशे मध्ये त्या एकाच वेळी दोन चित्रपटांचं शूटिंग करत होत्या एक होता गृहस्थी आणि दुसरा होता व्ही शांताराम यांचा दहेज दोन्ही चित्रपटात दोन टोकाच्या भूमिका होत्या गृहस्थीमध्ये अत्यंत प्रेमळ आई तर दहेज मधली अत्यंत खाष्ट सासू गृहस्थी खूप चाला यातली भूमिका कोणाची चांगली झाली यासाठी निर्मात्यानं पब्लिक मतदान घेतलं आणि विशेष म्हणजे तो मान ललिताबाईंना मिळाला चित्रपटातील त्यांची प्रेमळाई आई सगळ्यांनाच आवडली पाच तोळे वजनाचं एक विशेष पदक सुद्धा त्यांना त्यावेळेचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या हस्ते बहाल करण्यात आलं एकोणीसशे मध्ये प्रदर्शित झाला प्रभातचा रामशास्त्री हा महत्वाकांक्षी चित्रपट अठ्ठावीस वर्षांच्या ललिताबाई यात होत्या त्या चरित्र अभिनेत्री म्हणूनच पुढच्या वर्षी झालेल्या यतीम चित्रपटामध्ये त्या नायकाची आई बनल्या म्हणजे ललिताबाईंचा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन हा कायमच सकारात्मक असल्यामुळं आणि त्यांनी त्यांच्या वास्तवाचा स्वीकार केल्यामुळं त्या चित्रपटसृष्टीत आपलं नाणं खणखणीत वाजू शकल्या त्या जेव्हा शांताराम बापूंकडे काम करायच्या तेव्हा मेकअप रूममध्ये कधीच जास्त वेळ बसायच्या नाहीत कायम सेटवर बसून बारकाईनं निरीक्षण करायच्या बरं ते निरीक्षण फक्त अभिनेत्यांच्या अभिनयाचं नाही तर बाकीचे तज्ज्ञ सुद्धा कसे काम करतात याचाही त्या अभ्यास करायच्या असंच एकदा शांताराम बाप्पूंना त्या म्हणाल्या की या सीनचं शूटिंग तुम्हाला परत करावं लागणार आहे शांताराम बाप्पूंनी जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की या सीनमध्ये या अभिनेत्रीने कालची साडी नेसलेली नाहीये हे जर तुम्ही परत शूट केलं नाही तर कंटिन्युटी मिस होणार बापूंनी सीन बघितला तेव्हा खरंच त्या ते अभिनेत्रीनं वेगळी साडी घातली होती एकोणीसशे बावन्न मध्ये त्यांचे एकूण अकरा सिनेमे रिलीज झाले यापैकी महत्वाचे म्हणजे अमर हरिश्चंद्र परछाईया दाग छत्रपती शिवाजी ठोकर आसमान वगैरे एकोणीसशे मधल्या आम्ही चक्रवर्ती यांच्या दाग आणि पतितामध्ये अनुक्रमे दिलीप कुमार आणि देवानंद यांच्या आईच्या भूमिकेत त्या होत्या आणि विशेष म्हणजे तेव्हा त्यांनी पस्तीशी सुद्धा पार केली नव्हती एकोणीसशे मध्ये राज कपूरचा श्री चारशोभीस आला आणि त्यातली महाराष्ट्रीयन केळवाली तर त्यांनी बापच केली होती त्याच वर्षीच्या गुरुदत्तच्या मिस्टर अँड मिसेस फिफ्टी मधल्या पुरुषांच्या पुरुषी वर्चस्वार्धाविरुद्ध तलाक बिलासाठी आग्रह धरणारी सीतादेवी त्यांनी अफलातून साकारली होती ललिता पवार कोणत्याही कॅरेक्टरमध्ये शोभून दिसायच्या आणि त्यांच्या अभिनयातही वेगळेपणा होता ललिता पवारांनी सर्वच प्रकारच्या चरित्र व्यक्तिरेखा तितक्याच ताकदीनं साकार केल्या जितक्या की खलनायका सासू पन्नास साठच्या दशकात तर खाष्ट सासू म्हणजे ललिता पवार इतकं घट्ट समीकरण झालं होतं अशा भूमिका साकार करताना त्यांनी आपल्या डाव्या डोळ्याचा असा वापर केला की तेच त्यांचं वैशिष्ट्य ठरलं एकोणीसशे मधल्या ऋषिकेश मुखर्जींच्या अनाडीमधली वरुण फटकळ पण आतून प्रेमळ घरमालकीन डिसुजा त्यांनी अप्रतिम साकारली अनाडी तर केवळ डिसुजाचा चित्रपट आहे असंच वाटतं या भूमिकेसाठी त्यांना सहअभिनेत्रीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कारही मिळाला अशीच एक नर्स त्यांनी राजेश खन्नांच्या आनंदमध्येही साकारली यातल्या छोट्याशा भूमिकेत त्यांनी प्राण ओतला शमी कपूरच्या प्रोफेसरमधली कडक शिस्तीची आणि नंतर नकली प्रोफेसरच्या प्रेमात पडलेली सीतादेवी वर्मा काहीशी कॉमिक ढांगातली भूमिका कोण विसरेल साठ सत्तरच्या दशकातला घराणा हम दोनो ससुराल ओपेरा हाऊस माया जंगली झुमरू छाया ब्लफ मास्टर भरोसा खानदान लव इन टोकियो सूरज लाटसाहेब बहुबेगम दुनिया इज्जत आखे लाखो मे एक बॉम्बे टू गोवा बुडा मिलगया दो फूल हमराई गूंज अशी खूप मोठी यादी न संपणारी हिंदी मराठी आणि गुजरातीमधल्या आपल्या प्रत्येक भूमिकेनं ललिताबाई आपली छाप सोडत गेल्या चतुर सुंदरी या चित्रपटात ललिता पवार यांनी चक्क सतरा प्रकारच्या वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या घराडामधलं दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ हे त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं त्या काळची पिढी आजही विसरलेली नाहीये ऐंशीच्या दशकातील टी व्ही मालिकेतली त्यांनी अजरामर केलेली भूमिका म्हणजे रामायणातली मंथरा रामानंद सागर यांच्या त्या मालिकेबद्दल बोलताना ललिताबाई म्हणाल्या होत्या की मी अगोदर अनेक दागिने व उंची वस्त्र घालून त्यांच्याकडे गेली पण त्यांना माझा हा पेराव आवडला नाही मग त्यांनी मला एक विटकरी रंगाचा घागरा आणि चांदीचं कडक तोडे घालायला दिले मला तर हा वेश कसा तरीच वाटला मग मी ठरवलं की वेश कोणताही असो मंत्राला आपल्या अंगात भिनून टाकायचं यातली सगळी पात्र सरळ चालतात पण मी मात्र तिरकं तिरकं चालायचं ठरवलं आणि अख्खी मालिका मी तिरकीत चालत राहिले पासष्ट वर्षांच्या या अभिनेत्रीनं मंथराच्या इतक्या विविध प्रकारच्या छटा चा दाखवल्या की तिच्या अभिनय क्षमतेला अख्या चित्रपटसृष्टीनं सलाम केला त्यांच्या अंगात त्या त्या व्यक्तिरेखा संचारात असायच्या फारशी न शिकलेल्या या अभिनेत्रीनं मात्र सर्वच उच्च शिक्षित अभिनेते सहकलाकार आणि दिग्दर्शकांसोबत अगदी सहजतेनं काम केलं इतकं सगळं असूनही शेवटाला त्यांची परवड व्हायची ती झालीच पहिले पती गणपतराव पवार यांचे त्यांच्याच धाकट्या बहिणीबरोबर प्रेमसंबंध जुळले आणि ते त्यांना कायमचे सोडून निघून गेले हा धक्का त्यांच्यासाठी फार मोठा होता मग ललिताबाईंनी दुसरं लग्न प्रसिद्ध निर्माते आणि अंबिका स्टुडिओ मुंबईचे मालक राजप्रकाश गुप्ता यांच्याबरोबर केलं एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये त्यांना तोंडाच्या कर्करोगानं ग्रासलं त्या पुण्याला आपल्या सून आणि मुलगा जय पवार यांच्याकडे आल्या त्यांच्यावर केमोथेरपी आणि रेडिओथेरपीचे वेदनादायी उपचार सुरू झाले आयुष्यभर शरीरानं तसाही बराच छ सहन केला होता आणि तो काही माघार घ्यायलाही तयार नव्हता मी जे सुरुवातीला म्हणालो ना त्याप्रमाणे काही जणांचं आयुष्य अपघातमय घटनांनी इतकं भरलेलं असतं की त्यांचा शेवटही मनाला चटका लावणाराच होतो त्यांच्या पतीच्या उपचारासाठी मुलगा वसून मुंबईला गेले होते घरात त्या एकट्याच होत्या सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्यांच्या पतीनं जेव्हा फोन केला तेव्हा काहीच उत्तर मी आलं नाही त्यांना शंका आली म्हणून ते जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांना घरात ललिताबाईंचा मृतदेह दिसला पोस्टमॉर्टमच्या अहवालानुसार दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच चोवीस फेब्रुवारीलाच त्यांचं निधन झालं होतं त्यावेळी ललिता पवार या अठ्ठ्याऐंशी वर्षांच्या होत्या एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये ललिताजींचा भारत सरकारच्या संगीत नाटक कला अकादमीने भारतीय चित्रपटाची पहिली स्त्री असा गौरव करून राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता पण आजच्या पिढीला या प्रतिभासंपन्न अभिनेत्रीची फारशी माहिती असण्याची शक्यता कमीच आहे त्यांना विशेष भरिटीमचा मानाचा मुजरा बाकी तुम्हाला ललिता पवार यांचा हा संपूर्ण प्रवास कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भरिया यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद